नमस्ते, मी शिवचरित्रकार शुभम चव्हाण, शिवस्मारक युवा संघर्ष समितीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता. आपली भूमिका ही आहे की अरबी समुद्रामध्ये जागतिक शिवस्मारक होईल ही घोषणा केली गेली होती 2016 साली. आजपर्यंत हे शिवस्मारक पूर्ण झालेलं नाही, याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. लवकरात लवकर शासनाने या शिवस्मारकचं सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करताना आतापर्यंत जो 25 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे, या खर्चाचा लेखाजोखा एकदा लोकांपर्यंत ठेवावा की नक्की कशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि लवकरात लवकर हे शिवस्मारक पूर्ण पद्धतीनं पूर्ण व्हावं. तसेच जे गडकोट अतिक्रमणाच्या अधीन गेलेले आहेत किंवा इतर जे मुद्दे आहेत, ते मुद्दे लवकरात लवकर मार्गी लागावे. गडकिल्ल्यांचा पूर्णपणे विकास व्हावा आणि गडकोटासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना व्हावी हा आमचा महत्त्वाचा आहे. आणि हा मुद्दा लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून 1 जानेवारीला कसबापेठ गणपती मंदिरमध्ये राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या वेशभूषेत आरती होते. या आरतीनंतर आमची जी पुढची उग्र भूमिका असेल ही उग्र भूमिका स्पष्ट केली जाईल. आतापर्यंत निवेदनं देऊन झालेली आहेत, आता यानंतरची जी भूमिका असतील ती मैदानी भूमिका असेल, ती लवकरच जाहीर केली जाईल. माझं नाव हरी कुमार आहे. मी श्रीमंत सरदार गंभीरभाऊ मारणे यांचा वंश. आमचं मागणं एवढंच आहे की जे अरबी समुद्रातील शिवस्मारक आहे त्याच्यामध्ये एक जे काही न लावता 25 ते 30 कोटी आत्तापर्यंत खर्च झालेला आहे, तो निधी एवढा गेला कुठे त्याची जनतेसमोर उंदगा झाला. त्याशिवाय पुण्यामध्ये काही इलेक्शन होऊन देणार नाही आम्ही. आणि येत्या 1 तारखेला कसबा गणपती जो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी आशीर्वाद घेऊन पुणे शहर वसवलं त्यांच्या वेशभूषेत येत्या 1 तारखेला आरती आहे. तिथून मग आमची पुढची भूमिका स्पष्ट होईल आणि मग जे काय होईल महाराष्ट्रात त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे. मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची भूमिका काय? मागण्या मान्य नाही झाल्या तर आमची भूमिका सध्या तरी हीच आहे की पुणे महानगरपालिकेत काही इलेक्शन होणार नाही. आणि जरी झाल्या तरी पूर्ण महाराष्ट्रात समाज पाहिजे की कोण कुठल्या उमेदवार कुठल्या क्रमांकातून निवडून येतो. स्मारक आहे अरबी समुद्रातील, त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. जर शासनाने स्वतः मोदीजींनी तिथे येऊन पूजन केलं होतं, भूमिपूजन की ते होणार आहे म्हणून शिवस्मारक. आणि कालांतराने परत पर्यावरणाचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम हे विरोधी पक्षाने बरेचशी काय त्याच्यावरती याचिका पण दाखल केलेली आहे. त्याच्यावरती मला एकच म्हणायचं आहे, जर तुम्हाला एखाद्या ऐतिहासिक वास्तू बनवायची किंवा अशी काही मोठी वास्तू बनवायची, तुम्ही जागा निश्चित करण्याच्या आधी त्याचा पूर्णपणे अभ्यास करावा, मार्गदर्शन घ्यावं भौगोलिकरित्या ऐतिहासिकरित्या, आणि त्याच्यानंतरच डिसिजन घ्यावं. त्याच्यानंतरच की बाबा मगच की जे काय असेल तिथं पूजन करावं किंवा नेमक्या काय मागण्या आहेत. मागण्या म्हणजे एक तर विशाळगड आहे त्याच्याबद्दल एक मागणी की तिथलं अतिक्रमण लवकरात लवकर हटवावं. दुसरी मागणी ही आहे की जे महाराजांचं शिवस्मारक आहे अरबी समुद्रात ते लवकरात लवकर व्हावं तरी एक तर त्याच्यावरती एखादा थांब निर्णय तरी द्यावं की बाबा इथं नाही दुसरीकडे होईल किंवा तिथे आहे तिथेच लवकरात लवकर त्याचं बांधकाम सुरू करण्यात यावं. आणि इतर की जे महाराजांचं वारंवार अवमान होतो त्यासाठी एक योग्य तो कायदा आला पाहिजे.